राज्य संस्थापक गौ ब्राह्मण प्रतिपालक श्रीमंत 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 छत्रपति श्री शिवाजी महाराजांचा विजय असो। देवलाशी माणूस आहे, भैरवगड, भैरवगड मी त्याला भैरवगड भैरवगा म्हणणार मग त्याच्या ते आलं काय ना त्याला काय सुचे ना। की हे भैरवगड मोरुशीचा भैरवगड म्हणून प्रचलित आहे, पण महाराष्ट्रामध्ये 5 भैरवगड आहेत, साताऱ्यात 2 आहेत, नगरमध्ये 1 आहे, इवन आपल्या मुरबाडमध्ये। आय थोडं राहिलंय मंडळावरती चढायचं, बसून कडे जमतंय का? हा चल उठ। पहाटेची 4:30 वेळ होती, संपूर्ण आकाश चांदण्यांनी चमकून उठलं होतं। त्या चांदण्यांच्या प्रकाशात सुरुवात झाली होती एका नव्या थरारक अनुभवाची। पहाटेच्या अंधारात मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात सुमारे 1.5 तास चालून खडतर पाऊल वाटेतून वाट शोधत आम्ही पोचलो भैरवगडाच्या पायथ्याशी। आजचा हा प्रवास 2 कारणामुळे अविस्मरणीय ठरणार होता। पहिलं म्हणजे आपल्या रचनेमुळे हा गड चढण्याचा होणारा थरारक अनुभव, आणि दुसरं म्हणजे काही विशेष लोकांच्या सान्निध्यात होणारा ह्या प्रवासाचा अनुभव। माळशेज घाटाकडे जाताना तुम्हाला मोरुशी या गावाचे बस स्टॉप दिसेल, त्याच्याच पुढे आहे एक पोलीस चेकपोस्ट। हा चेकपोस्ट क्रॉस केला की तुम्हाला दिसेल मनूचा धाबा, आणि त्यालाच लागून एक रस्ता आत जंगलाच्या दिशेने जातो। तो रस्ता तुम्हाला घेऊन जाईल एका सुकलेल्या नदीकडे, आणि तिथून आपण सुरुवात करू डोंगर चढायला। 2 डोंगर पार करून आपण तेथून पोचतो एका माचीवर, आणि त्यापुढे आपण येऊन पोचतो गडाच्या पायथ्याशी। इथून सुमारे 2 तास लागतात गड चढायला। पावसाचा झोत झाला ना, ते पाणी पडत होतं डोक्यावर, आणि मी सीएचआई पुढे होतो एक रस्ता काय पाऊस यार अरे काय वाहून गेले दगड वाहून येतो दगड वाहून येतो ते आणि त्यात ह्याला पायजीला पकडून घ्यावं होतं वाहून एखादा ते हात निघालेला तो हात निघालेला कुठून काय बोलता हो नाही म्हणजे एवढं पूर्ण नाही निघाला म्हणजे सटकलेला आहे सटकलेला असा याच्या सटकला ते पण दिवस सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर आलेल्या लावा रसामुळे झालेली आहे। लावा रसाचे थर थंड झाल्यावर पुन्हा पुन्हा झालेल्या उद्रेकांमुळे एकावर एक जमत गेले। त्यानंतर ऊन वारा पाऊस याने या थरांची झीज होऊन वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार झाल्या। त्यापैकी एक रचना म्हणजे प्रस्तर भिंती। ही रचना आपल्याला भैरवगडावर पाहायला मिळणार आहे। लावा रसाच्या विशिष्ट प्रकारे साठ्यामुळे व थंड होण्यामुळे बेसॉल्ट खडक्याची तयार झालेली भिंत
भैरवगडाचा बालेकिल्ला अशाच मुख्य डोंगर रांगेपासून अलग झालेल्या बेसॉल्ट खडकाचा 400 फूट उंच सरळसोट भिंतीवर वसलेला आहे. त्याची रचना व त्यामागची आपल्या पूर्वजांची कल्पकता पाहताना आपण थक्क होऊन जाऊ. कुठून काय नाही उतरायला सोप फायद्याची सोडून घसरगुंडी फायद्याची सोडून आणि घसरगुंडी वा गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपण आलो होते एका नवीन थरारक ट्रेक वरती. ती ट्रेक कोणती आहे हे मी तुम्हाला सांगते, पहिले मला वरती जाऊ द्या. आणि जर तुम्ही विचार करत असाल इतक्या लवकर मी वर कशी पोहोचली आज, तर मी रात्री चढायला सुरुवात केली होती. वरती जाताना मला हे सांगायचंय तुम्ही जो माझ्या व्हिडिओंना प्रतिसाद देत आहे त्यासाठी थँक्यू, थँक्यू सो मच. सर मला अजून हात द्या. सर द्या ना. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलो आहोत भैरवगडच्या ट्रेकसाठी आणि मला खूप आनंद होतोय का मी आज ज्यांच्या बरोबर आली आहे तुम्हाला लगेचच ओळख करून देते. त्यांच्या बरोबर मी पहिल्यांदा रॅपलिंग केली होती आणि तेही वॉटरफॉल रॅपलिंग, आणि त्याच सरांबरोबर आज मी भैरवगडच्या ट्रेकवरती आली. मला खूप खूप आनंद होतोय. तर हे आहेत संतोष सर, हे आहेत साबळे आजोबा, हे आहेत साबळे आजोबा आणि ही आहे त्यांची टीम. एक दादा वरती गेलाय, तो बघा तिकडे, माहिती नाही दिसेल की नाही पण तो रोप लावतोय. नाही म्हणजे जे काय की ते 4-5 फुटाचा पुरतो का तुकडा. हा बस चिकर झाला बिले पुरत आणि त्याला हे नॉट मारा आणि खाली सोडून याच्यात टाकू आपण म्हणून बिले देऊ वरते. इथून होतोय सुरू थरारक प्रवास आपला भैरवगडाचा आणि मी चालली आहे वरती. बेल तरी लावायचं होतं. आजोबांना सांगा ना तिला हार्नेस द्या. प्रणीत हार्नेस आहे का? कठीण आहे मित्रांनो, कशी चढणार आहे मी. मला जास्तीत जास्त 4 तास. तुम्ही किती 40 एक लोक वरती यायचे. 2 रस्ते, एक या गुहेतून असं तिथे वरती क्रॉस करायचं आणि दुसरं इकडून हा जो उभा आहे इथून सरळ सरळ वरती क्लाइम करायचं. प्रयत्न करेन की मी दोन्ही रित्या म्हणजे मैं ट्राई करूंगी कि मैं दोनों तरफ से आपको दिखा पाऊँ वीडियो में कि हम कैसे ऊपर जाएंगे, पर उसके पहले हम लेंगे हार्नेस और फिर जाएंगे ऊपर, क्योंकि इसके आगे रिस्क है और रिस्क नहीं लेना है. हिंदीला पण ब्लॉग बघतात त्यांना पण कळलं पाहिजे भैरवगड पण आले पाहिजे तिथे. हो की नाही आजोबा? आता मी थोडं
फायनली मला हार्नेस भेटलेला आहे. ये जो ब्रांच है इसके ऊपर चढ़ के हम यहाँ से बाहर निकलने वाले हैं, और बाहर निकलने के बाद क्या नजारा है वो अभी मैं आपको दिखाती हूँ 10 सेकंड. अरे वाह, वाहन लकड़ा पाला रे हाल तो मदतीने अशी ग्रीप घ्या हे जे आहे त्याच्यात आणि वर चढा. फक्त एवढं लक्ष ठेवा की हा जो तुमचा बिल्ला आहे, हा जो तुमचा बिल्ला आहे तो लॉक्ड असू दे, जेणेकरून पाय घसरला तरी तुम्ही खाली पडणार. थोडासा लागेल. बघताय मित्रांनो किती स्टीप पायऱ्या आहेत या पायऱ्यांनी चढून आता आपण वर जाणार आहोत. आणि ही खाली दरी आहे खोल, इथून पाय घसरला का डायरेक्ट दरीत. अशा प्रकारे वरती रोपला धरून कातळात कोरलेल्या पायऱ्या आणि एकीकडे दरी. आपल्याला जायचंय वरती. प्रवासात तुमचा असतो मित्रांनो, त्याचा पुरेपूर आनंद घ्या. रशीच्या वरती जोर, स्वतःला पुल करत पुढे. टप्प्यावर आल्यानंतर आपल्याला अजून एक पाण्याचा टाका दिसेल. त्यात थोडस पाणी आहे पण ते पाणी पिण्यासारखं नाहीये.
आपला पायऱ्यांचा टप्पा पार झालेला आहे आणि आता छोटीशी पाऊल वाटेल आणि आपण पुढे चाललोय. यहाँ की मिट्टी बहुत लूज है, तो थोड़ा संभाल के चलिएगा और माउंटेन की तरफ आपका पूरा जोर दीजिए. किती सुंदर आहे. मी भैरवगडावरती संतोष सर आणि साबळे आजोबांसोबत गेले होते, पण आमच्यासोबत साह्यपुत्र नावाचा ट्रेक आणि ट्रॅव्हल ग्रुप सुद्धा तिथे उपस्थित होता. गडावरती पोचून जेव्हा मी ह्या ग्रुपचं कार्यक्रम, नियोजन आणि व्यवस्थापन पाहिलं, मी तर थक्क होऊन गेले. ट्रॅव्हलर्समध्ये उत्सुकता निर्माण करून त्यांना इतिहासाची ओढ लावताना, काही मूल्य शिकवताना मी त्यांना पाहिलं. तुम्हीही त्याची एक छोटीशी झलक पुढच्या क्लिपमध्ये नक्की बघा. आणि हो, या ग्रुपचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेले आहेत, तुम्ही नक्की चेकआउट करा. शिवाजी माझा नाही आहे, शिवाजी माझे किंवा तुमचे नाही येत फक्त, हे ते जगाचे, त्यांचे विचार आहेत ना. मला लोकलमध्ये बसून विजयस्तंभाच्या एका कार्यक्रमाला जाताना बाहुबलकडून एक गोष्ट सांगितली होती, शिवाजी महाराज हे विचारांचे युरानियम 232 आहे. त्याच्यात एक ठिणगी पडली ना की ते विचार मल्टिप्लाय होत जातात. हे ठिणगी पडणं, जसं नवनीतनी सांगितलं की ठिणगी पडणं फार गरजेचे. एक काळ असा होता जेव्हा राजगडवरनं आम्ही 50-50 किलो प्लास्टिक खाली आणायचो, नंतर दमलो. कारण आपल्याला आहे ना, मोरल सायन्स नावाचा जो प्रकार असतो, मूलभूत शिक्षण दिलंच जात. आपल्या पोरांनी जर घरात रॅपर टाकायला शिकला तर तो बाहेर का नाही टाकणारच ना तो. तर ही मूलभूत शिक्षण आपल्याला दिलेलं नाही. तर मला एवढंच म्हणायचं आहे की मी तसा काही सिनियर नाही आहे, पण मला त्या ह्याच्यात पडलो. पहिला ट्रेक मला आठवत नाही आता, मी 32 वर्ष झाले असते, पाच वर्षाचा असताना पहिला पन्हाळ्याचा ट्रेक केला, अगदी लहान असताना. 35 वर्ष झाले मी किल्ल्यांमध्ये, किल्ल्यांचं रूप बदलताना बघितलं. हरिश्चंद्र कुबीफाट्या साईडने केलेला असलेला मी आता पाचनेवरनं जाताना नको विद्रूप झालंय सगळं. मला एवढंच म्हणायचं की आपण स्वतः जेव्हा पण काहीतरी करू तर काहीतरी वाटा द्या, असं माझ्याकडनं एक रिक्वेस्ट आहे प्रत्येकांना. विजय असो संभाजी महाराज यांचा.
विजय असो. काही क्षण इथल्या सुंदर दृश्याला डोळे भरून पाहिलं, मनाच्या कोपऱ्यात इथल्या गोड आठवणी सजवल्या आणि मग सुरू केला तो परतीचा प्रवास. अशा प्रकारे मित्रांनो आपण भैरवगड या किल्ल्यावरती आलेलो आहोत. खूपच खडतर प्रवास होता, खूपच रिस्की ट्रॅक होता. सरांनी खूप हेल्प केली आणि आजोबाई होते ते खाली आहेत, त्यांनी खूप हेल्प केली. आणि आलो त्या मार्गाने आपण चाललो होतो खाली, पण जाताना अजून एक थरार बाकी, तो म्हणजे रॅपलिंगचा. चला तर मग पाहूया मी कशी रॅपलिंग केली. पण त्याआधी साह्यपुत्र या ट्रॅव्हल ग्रुपचे एक लीडर नवनीत यांच्याशी काही गप्पा मारल्या आणि जाणून घेतला भैरवगडाचा इतिहास. आपण आता आहोत भैरवगडावरती. खरं तर भैरवगड म्हटल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर एक थरारक अनुभव येतो आणि त्या चित्त थरारक पायऱ्या आणि त्याच्यासोबत रेलिंग हा विषय आपल्या समोर येऊन उभा राहतो. जिथे आपण आलेलो आहोत ही भूमी, इथला परिसर, इथला आसमंत, खरं म्हणजे सह्याद्रीच्या या कुशीत असलेली ही डोंगर रांग. भैरवगडाच्या नावाचे 5 किल्ले आपल्याला या महाराष्ट्रात बघायला मिळतात. अजस्त्र ही डोंगर रांग पाहिल्यानंतर आपल्या समोर एक गोष्ट उभी राहते, ती म्हणजे उल्कापात झाल्यानंतर अजस्र ज्वालामुखी जेव्हा बाहेर आला आणि त्यातून निर्माण झालेल्या बेसॉल्ट खडकापासून ही अजस्र पर्वत रांग उभी राहिली. अगदी कर्नाटक, गुजरात, गोवा, महाराष्ट्र यासारख्या प्रांताला सह्याद्रीची रांग लाभली आणि या प्रांतात कोकण सारखा समृद्ध भाग आपल्याला बघायला मिळाला. कल्याणहून आलेला व्यापार जुन्नर मार्गे पैठण त्यांची असलेल्या राजधानीपर्यंत जायचा. मुरुब जे लोक येत होते आफ्रिकेहून येत असतील किंवा आणखीन इतर प्रांतातून येत होते, इथून 50 किलोमीटरवर मुरबाड नावाचा तालुका आहे आणि आपण जिथे आहोत हा मोरुशीचा भैरवगड त्याच मुरबाड तालुक्यात. व्यापारी लोक मुरुब घेऊन यायचे आणि त्याच मुरुब वरून मुरबाड हे नाव पडलं असं सांगितलं. आणखी महत्वाची गोष्ट अशी आहे की हे भैरवगड मोरुशीचा भैरवगड म्हणून प्रचलित आहे, पण महाराष्ट्रामध्ये 5 भैरवगड आहेत. साताऱ्यात 2 आहेत, नगरमध्ये 1 आहे, इवन आपल्या मुरबाडमध्ये 1 आहे आणि तिकडे कोल्हापूर साईडला आणखीन 1 आहे. असे 5 भैरवगड आपल्याला बघायला मिळतात. मी जर चुकत नसेल तर कोकणात 1 भैरवगड आहे, तो कोल्हापूरमध्ये आहे की नक्की आपल्याला बघावं लागेल. भैरवगड या किल्ल्याचा शिवाजीराजांशी संबंध येतो का? तर हो, येतच असणार. कारण कल्याण भिवंडीसारखा समृद्ध प्रांत जेव्हा शिवाजी महाराजांकडे आला तेव्हा हा जुन्नरचा परिसर, इकडे समोर दिसणारी हरिश्चंद्रची रांग आणि पुढे थेट अगदी भिवंडी वसई उत्तर कोकणापर्यंतचा परिसर, या परिसरात जेव्हा शिवाजीराजांचं राज्य होतं, इकडे याच किल्ल्याच्या अगदी समोर या साईडच्या दिशेने आपल्याला सिद्धगडसारखा किल्ला दिसतो, गोरखगडसारखा किल्ला दिसतो. तर हे जे किल्ले होते, हे जे गड होते, हे टेहाळणीचे बुरुज म्हणून ओळखले जायचे. लक्ष ठेवण्यासाठी या गडांचं महत्त्वाचं काम व्हायचं आणि जेव्हा स्थानिक लोकांनी इंग्रजांच्या विरुद्ध बंड पुकारलं तेव्हासुद्धा या किल्ल्यांचा वापर केला जात होता. आणि इंग्रजांनी जेव्हा भारतातले सरळसोट किल्ले उद्ध्वस्त करायला घेतले तेव्हा हा भैरवगडाच्या किल्ल्याच्या पायऱ्या देखील उद्ध्वस्त करायला घेतल्या. तुम्ही पाहू शकता समोर दिसणारा एक जिन्यासारखा भाग जो आपल्याला दिसतोय तो उद्ध्वस्त झालाय आणि आत्ता जिथे आम्ही उभे आहोत तर त्याच्या बाजूची सगळी किनार उद्ध्वस्त झाली. पुढे खाली सुद्धा काही अशा ठिकाणी आपल्याला बार लावून पायऱ्या उद्ध्वस्त केलेल्या आपल्याला दिसतात. अशा प्रकारे या किल्ल्याच्या बाबतीत आपल्याला सांगता येतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, समोर नाणेघाट आहे. या नाणेघाटच्याच अगदीच पुढे जीवधनचा किल्ला आहे. जीवधनचा किल्ला, भैरवगडचा किल्ला, त्यांच्या दोघांच्या यांच्या समोर असलेला पश्चिमेकडचा गोरखगडचा किल्ला, पुढे हरिश्चंद्राचा गड आहे, त्याच्याच पुढे आणखीन समोर हरिहरचा गड आहे. थोडक्यात कल्याणहून नाशिक, नाशिकहून गुजरातकडे जाणारा व्यापार, कल्याणहून जुन्नर, जुन्नरहून पैठणकडे जाणारा व्यापार,
या सगळ्या व्यापारी मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी बनवण्यात आलेले हे गड यांमध्ये एक साम्यता आढळते. ती साम्यता अशी की या कातळांमध्ये कोरलेल्या पायऱ्या, या पायऱ्या पाहिल्या, बाजूची ही दरी पाहिली की धस्स व्हायला येतं. कारण या खोलीनं, या दरीनं माणसाला भीती वाटायला लागते. माहीत नाही इथल्या स्थानिकांनी असलेल्या या कारागिरांनी कशा पायऱ्या कोरल्या असतील. त्यांच्या कलाकुसरीला, त्यांच्या कौशल्याला, त्यांच्या स्थापत्यशास्त्राला सलाम करावा आणि या भैरवगडाचा आदर करावा, नमस्कार करावा भैरवगडाला आणि पुन्हा सुखरूप आपल्या घराची वाट पकडावी. हाच काही आनंददायी सोहळा इथे अनुभवायला मिळतो आणि यासारख्या स्थापत्यशास्त्राचे हे नमुने आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट भैरवगडाच्या बाबतीत ती आपल्याला बघायला मिळते की जगामध्ये असे फार कमी स्थापत्यशास्त्राचे नमुने आहेत. स्थापत्यशास्त्राचे नाही म्हणता येणार, पण प्रस्तर भिंतीसारखे जे आपल्याला भूभाग बघायला मिळतात, म्हणजे ज्वालामुखीनं निर्माण झालेली ही अगदी मोठी अशी डोंगर भागासारखी भूमी आणि ऊन, वारा, पाऊस याच्यानं त्या दगडांची झालेली झीज, त्यातून निर्माण झालेला हा बालेकिल्ल्याचा जो भाग आहे हा अगदी एखाद्या प्रस्तर भिंतीसारखा आपल्याला बघायला मिळतो अशी ही भैरवगडाची आपल्याला ख्याती सांगता येईल. आणि पावसाळ्यात तर नयनरम्य दृश्य आपल्याला इथे पाहायला मिळतं. इथे आल्यानंतर आपल्याला महत्त्वाची काळजी घ्यावी लागते. मोबाईल आणि फोटोग्राफीच्या नादात आपला पाय घसरू शकतो आणि भैरवगड कदाचित आपल्या आयुष्यात आपल्याला हेच सांगत असेल की माणसाच्या आयुष्यात पाय घसरता कामा नये, मोबाईलच्या नादात बऱ्याचदा पाय घसरतो हे कदाचित आपल्याला तो सांगत असेल. थँक्यू. थँक्यू. अशा प्रकारे आजोबांनी मला हार्नेस लावून दिलं आणि मी केली रॅपलिंग. खूप ॲडव्हेंचरस अनुभव होता. धडपडले पण चांगल्यारीत्या केली आणि खाली पोहोचली. कसं म्हणजे ते बैरो आहे त्याला राग आला, ते दुसऱ्या डोंगराने काय म्हणले, अरे बाबा काहीतरी त्याला बोलले, ते रागाप्रमाणे तो येताच राहिला तिथे. आणि तू देवलाशी माणूस बैरोगड, बैरोगड मी त्याला बैरोगड बैरोबा म्हणाला. मग त्याच्या ते अलग राहिला, त्याला काही सुचलं नाही, अलग राहिला. अशी जुनी पद्धत आहे, जुन्या म्हणण्यावरून आहे. जुन्या म्हणण्याप्रमाणे मी तुला माहिती दिली. मला मनापासून थँक्यू बोलायचं संतोष सरांना की ते आज माझ्याबरोबर इतक्या डिफिकल्ट ट्रेकवर आले. त्यांचं इतका बिझी स्केड्यूल असताना सुद्धा म्हणून थँक्यू. मी पहिली रॅपलिंग केली होती त्यांच्यासोबत आणि आज इकडे भैरवगडावरती आजोबांबरोबर आणि संतोष सरांबरोबर रॅपलिंग करायला खूप मजा आली. सगळ्यात जास्त मजा आली त्यांचे किस्से ऐकायला. पूर्ण रस्ताभर ऐकून 2-2.5 तासाचा रस्ता होता जायला सुद्धा आणि खाली उतरायला सुद्धा. तर मी त्यांचे सगळे त्यांच्या गुरुंबरोबरचे जे किस्से होते, मोठे मोठे ट्रेक्सचे किस्से होते, ते जेव्हा ते सांगत होते ते ऐकून मला खूप 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 छान वाटलं आणि खूप मोटिवेशन आलं की असं करायचं आहे आणि अशा प्रकारचे ट्रेक्स झाले पाहिजे. मित्रांनो, हे आहेत चाबळे मामा. इथे त्यांना सगळे ओळखतात. मोरोशी भैरवगडला तुम्ही आले आणि यांचं नाव घेतलं तर तुम्हाला कोणीही हेल्प करेल. तुम्ही कधीही इकडे याल तेव्हा त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. मी त्यांचा नंबर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेल. ते तुम्हाला भैरवगडची ट्रेक करायला हेल्प करतील, रॅपलिंग करायला हेल्प करतील आणि वरपर्यंत जायला आणि परत खालपर्यंत आणायला पुरेपूर मदत करतील. बरोबर बरोबर. माझ्या नातीच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. भैरवगड सारखा डिफिकल्ट ट्रेक होता. तिथे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आणि म्हणजे महत्त्वाची गोष्ट होती टेक्निकॅलिटी. बिल्ला लावणं, रॅपलिंगसाठी दोरी, पहिले रोप, सगळे रोप्स लावणं सगळ्यांसाठी. तर या सगळ्या गोष्टी सुनील दादा आणि रोहिदास दादांनी खूप छान केल्या, त्यांनी खूप सपोर्ट केला. मी त्यांचाही नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेल. तुम्हाला जेव्हा केव्हा भैरवगडचा ट्रेक करायचा असेल तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला पूर्ण सपोर्ट करतील. व्यापारीच्या साईन काही चॅनल आहे ना.
सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा।